असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एसटीटी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबा. पक्ष्यांना खायला घालतोय. आयला हे बरं आहे, आता आतनं चिकन रेटून आलायस आणि आता पक्ष्यांना खायला घालून काय प्रायश्चित करतो का? चल रे, मी कशाला प्रायश्चित करू? नाहीतर काय, एकीकडे प्राण्यांना मारून खायचं आणि दुसरीकडे त्यांची काळजी आहे असं दाखवायचं. परवा हत्तीनीच्या प्रकरणामध्ये पण असंच झालं. असे अनेक लोक सहानुभूती दाखवत होते जे प्राण्यांना मारून खातात. तुला सगळ्याच गोष्टी उलगडून सांगायला लागतात बघ. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण प्राणी अन्नासाठी मारतो तर कधी उपयोगी वस्तू बनवण्यासाठी मारतो, कधी ते उपद्रवी असतात म्हणून मारतो, तर कधी फक्त छंद मौज मजा चेष्टा म्हणून मारतो. यात काहीच शंका नाही की रोज हजारो आणि लाखो प्राणी मारले जातात, पण ते कोणत्या कारणासाठी मारले गेले आहेत ना, यावरून तुमची मानसिकता कळते. हे बघ, फक्त पोटासाठी आणि अन्न म्हणून जर का प्राणी मारले गेले ना, तर कदाचित प्रकृती आपल्याला माफ करते, कारण का तो निसर्गाचा नियमच आहे, तो सगळ्यांनाच लागू पडतो. तुला मला प्राण्यांना सर्वांना, म्हणजे अगदी वाघ सिंह चित्ता यांसारखे हिंस प्राणी नाही, पण अगदी ह्या कोंबड्या सुद्धा किडे आळ्या ह्या कीटक खातातच ना, ही अशीच असते अन्न साखळी. आणि अनेक मांसाहारी प्राण्यांमध्ये आपल्यासारख्या मनुष्याचा सुद्धा समावेश होतो, त्यात आता गैर काय? पण म्हणून मग प्राणी मारून खाणं हे निर्दय आणि क्रूर नाही का? अरे, एखादा प्राणी जेव्हा पोटासाठी अन्नासाठी म्हणून मारला जातो ना, त्यावेळेस त्याच्या आत्म्याची मनोमन माफी मागावी असा आपला धर्म आपल्याला शिकवतो. त्याच्या बलिदानाबद्दल वाईट नक्कीच वाटतं, पण म्हणून तो अधर्म नाही ठरत. पण हेच ज्यावेळेस आपण एखाद्या प्राण्याची क्रूर निर्दयीपणे फक्त मौज मजा म्हणून किंवा मस्ती म्हणून जेव्हा हत्या करतो ना, ते निसर्गाच्या विरुद्ध असतं. प्रकृतीला ते मानवत नाही आणि तो निसर्गासाठी अधर्म आहे. मी माझ्या पोटासाठी एखादा पक्षी मारून खाल्ला तर तो अधर्म ठरत नाही. कदाचित ही गोष्ट एखाद्यासाठी चुकीची ठरू शकते, पण नक्कीच तो अधर्म नाही आहे. पण काही लोकांनी फक्त चेष्टा म्हणून एका गर्भवती हत्तीनीला इजा होईपर्यंत त्रास दिला आणि त्या वेदना असह्य झाल्यामुळे ती हत्तीनी आपल्या पिलासह मृत पावली, हा नक्कीच अधर्म आहे आणि प्रकृतीला तो मान्य नाही. त्यामुळे याचा निषेध झालाच पाहिजे. आणि हा निषेध करण्यासाठी मी काय खातो काय नाही खात याचा विचार करण्याची काय गरज आहे? कारण का जी गोष्ट निसर्गाच्या नियमात बसत नाही, जी निसर्गासाठी अधर्म आहे, त्याचा निषेध आज झालाच पाहिजे. काय